मात्र मॅडम रोहित बोलतो. हा बोला. मी फोन करणारच होते, म्हणजे खर तर विचार करत होते फोन करावा का नको. त्यात विचार काय करायचा, मनात आला तर करायचा फोन. एनिवे तुम्ही कशाला फोन करणार होतात, काही विशेष काम? नाही नाही विशेष काही नाही, सहजच केला होता. हेच विचारायला की तब्येत कशी आहे आता तुमची. तब्येत आता बरीच बरी आहे, पण प्रॉब्लेम हा आहे की असं मनाच वाटतंय फक्त, बाकी कोणालाच वाटत नाही. आणि काळजी करायला तीन तीन पहारे घरी आहेत ना. चांगलं आहे ना. मग बरं तुम्ही कशासाठी फोन केला होतात? माझं एक छोटस काम होतं तुमच्याकडे, म्हणजे आईला साधना मावशींना एक निरोप द्यायचा होता, त्यांना भेटायचं आहे, तर साधना मावशी आमच्या घरी येऊ शकतात का असं विचारायचं होतं त्यांना. हो सांगेन ना मी आईला. सांगाल तुम्ही? कारण आई फोन ट्राय करत होती साधना मावशींचा, पण लागला नाही, म्हणून म्हटलं की तुम्हालाच फोन करून सांगावं. डोंट वरी, मी आईला सांगते निरोप. बाकी काय चाललंय? बाकी काही नाही, हेच काम ऑफिस. अरे हो, तुम्ही ऑफिसमध्ये असाल नाही का? मला तर इथे कोणी ऑफिसला येऊनच देत नाही, खूप काम पेंडिंग राहिलं असेल ना माझं, मला माहिती आहे, पण काय करणार. मधुरा मॅडम आय एम रिअली व्हेरी सॉरी, म्हणजे पण मी खूप हेल्पलेस आहे. प्लीज यू नीड नॉट बी सॉरी. तुम्ही सुट्टी काय मजा करण्यासाठी घेतलेली नाही आहे, त्यामुळे तुम्हाला गिल्टी वाटण्यासारखं काहीच नाही आहे. खरंच तुम्ही फक्त आराम करा, ह्या गोष्टीचा विचार करू नका. थँक्यू सो मच. मॅम तुम्ही एक फेवर करू शकाल का, म्हणजे माझं जेवढं काम आहे त्याची एक सीडी बनवून मला द्याल का, म्हणजे मी घरनंच काम सुरू करू शकतो ना, नाहीतरी घरी बसून बसून मला खूप कंटाळा येतोय. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं ना, कामाविषयी टेन्शन घेऊ नका, विचार करू नका. तुमचं काम काहीही अर्धवट राहणार नाही, कारण आजच मी त्या सगळ्या फाईल्स मागवल्यात आणि आता तुमचं डिपार्टमेंट मी स्वतः हँडल करणार आहे. ओके मॅम कशाला? सो डोंट वरी, यू जस्ट टेक केअर. बाय बाय बाय.